फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिति नांदेडच्या वतीने येत्या 21 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती करता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेठीस धरून आपल्या न्याय हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात हा मोर्चा सकाळी 11 वाजता शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। सर्व शिष्यवृत्ती धारकांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे। फुले शाहू आंबेडकर फुले शाहू कृती समिति विद्यार्थी या निमित्तानं 21 तारखेला जिल्हाधिकारीालय या ठिकाणी शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या संदर्भात महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तमाम नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की 21 तारखेला कलेक्टर ऑफिसच्या समोर शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या संदर्भात फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने 21 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक घटकातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो। जय भीम। मी वाठोरे लक्ष्मण, फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य सदस्य। दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा आयोजित करण्याचा उद्देश एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, जे की मागील 3 वर्षापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकही रुपया अद्याप मिळालेला नाही, समाज कल्याणला जाऊन आम्ही बरेच वेळेस गेलो, आमच्या पायाची चप्पल झिजून गेलीत, आम्ही अंदाजे महिन्यातून 3-4 वेळेस गेलो तरी आम्हाला त्यांनी बजेट नाही हे अशी उडवाउडीची उत्तरं दिलीत। वेळोवेळी आमच्या कोपऱ्याला गोळ लावण्याचं काम या समाज कल्याणने केलं, तर आम्ही एक आता रडकुंडीला येऊन जीव असा मुठीत घेऊन विद्यार्थी शिकत आहेत, तर आम्ही एक जिल्ह्याचे मायबाप म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 21 सप्टेंबर रोजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्वाधार शिष्यवृत्ती असो किंवा भारत सरकार शिष्यवृत्ती असो या संदर्भात आम्ही दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। आणि या मोर्चात सर्व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावं मी आवाहन करतो। जे बी, मी अंकुश शावते। येत्या 21 तारखेला फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने जे काही गेल्या 3 वर्षापासून स्वाधार शिष्यवृत्तीचा जो काही प्रलंबित प्रश्न या राज्य सरकारने जाणून बुजून अडवणूक करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे न टाकणे आणि जाणून बुजून इथल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कुठल्या तरी अँगलने आणि त्या विद्यार्थ्यांना कसं परेशानी होईल या स्थितीवर लक्ष ठेवून इथलं सरकार या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम करत आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा आक्रोश घेऊन आम्ही येत्या 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शिष्यवृत्ती या संदर्भात जनआक्रोश महामोर्चाचं आयोजन केलं आहे। ते मी आवाहन करतो की तमाम मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या आक्रोश महामोर्चामध्ये आपण येऊन सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढावं। धन्यवाद।